नमस्कार, मी जान्हवी. दैनिक बॉम्बाबॉम मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण पाहू शकताय कोण आहे आपल्यासोबत. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे अनिता दाते. मॅम, तुमचं दैनिक बॉम्बाबॉम मध्ये खूप खूप स्वागत. आणि हे आपण पाहू शकताय काय आहे, हा चाकू केक वाळवी चित्रपटाच्या निमित्ताने ते आपल्याला यावेळेस भेटायला येत आहेत. काय सांगाल चित्रपटाबद्दल आणि हे काय आधी ते सांगा, म्हणजे हे केक आणि या चाकूनी केक कोण कापतं मला ते कळत नाहीये. हा केक मला खूप आवडतो. ओ, त्यामुळे माझ्या आवडीची वस्तू माझ्या दिग्दर्शकाने मला दिलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तो केक जो आहे तो जरी सॉफ्ट असला, खूप मस्त आहे, तरीसुद्धा मला माझ्या हातामध्ये मोठा चाकू लागतो. मला अजिबात छोटे छोटे बारके लाकडी चाकू चालत नाहीत. मला माझ्या हातात चांगलं तीक्ष्ण हत्यार लागतंच लागतं. आम्ही तर चित्रपटात बघितलंय मर्डरचा प्लॅन तुमचा होतोय आणि इथे तुम्ही चाकू घेऊन थांबलेत, काय नक्की समीकरण आहे? कारण त्याच्या वरती लिहिलंय ना, दिसतं तसं नसतं म्हणून जग असतं. येस, परेश मोकाशे सरांनी आपला हा सिनेमा दिग्दर्शन केलाय. काय सांगाल, त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे प्रत्येक कलाकाराचं एक भाग्य असतं की मला पाहिजे यांच्यासोबत तरी एकदा काम करायचं. काय सांगाल त्याबद्दल? मी परेश मोकाशे यांची प्रत्येक कलाकृती पाहिलेली आहे. म्हणजे त्यांचं पहिलं नाटक संगीत डेब्यूच्या मुली, मुक्काम पोस बोंबिलवाडी, त्याच्यानंतर लग्न कल्लोळ, संगीत लग्न कल्लोळ, समुद्र, एलिझाबेथ एकादशी, चीवची चौका, या प्रत्येक चित्रपट आणि सगळ्यांचा लाडका चित्रपट तो म्हणजे एलिझाबेथ एकादशी. आणि त्यानंतर अनेक वर्षांनी परेश मोकाशी नवीन चित्रपट घेऊन येत आहेत तो म्हणजे वाळवी. तर जेव्हा मला वाळवीसाठी फोन आला तर त्यावेळेला मी संहिता वाचलीही नव्हती, कोण असणार हे विचारलंही नव्हतं आणि मी हो म्हटलं. मेरी हां है. याला कारण असं आहे की मी इतकी वर्ष परेश सरांचं सगळं काही पाहते आणि परेश सरांविषयी ऐकून आहे, त्यांच्याशी माझी मैत्री पण आहे, मी अनेक वर्ष त्यांच्याशी बोलती आहे. पण आजच मला का बोलवलं, ह्या आधी का नाही बोलवलं? ह्या आधी पण चित्रपट आले त्यांचे, तेव्हाही अनेक स्त्रियांनी कामं केली, अनेक नट्यांनी कामं केली, पण मी का नाही? तर मला इतकंच सांगायचं आहे की जेव्हा परेश सर कास्टिंग करतात तर त्यावेळेस त्या भूमिकेसाठी साजेशी व्यक्तीच ते निवडतात, की स्वभाव, दिसणं, त्या व्यक्तीची वैशिष्ट्य हे सगळं पाहून परेश सर कास्टिंग करतात. तर त्या पद्धतीने माझा विचार मनामध्ये आला, याचा अर्थ हा रोल आपल्यासाठीच आहे, ही भूमिका आपल्याचसाठी आहे, याची खात्री पटली. आणि मी म्हटलं की नाही, मी अनेक गोष्टी मॅनेज करेन, कारण आपल्या आवडत्या दिग्दर्शकाबरोबर काम करणं हे कुणालाही आवडणार आहे, कारण त्याचं एक वर्क कल्चर असतं. त्या टीमबद्दल मला माहिती होतं, काय पद्धतीने चित्रपट मांडतात याच्याबद्दल माहिती होतं, त्यामुळे मला शंकाच नव्हती मनात आणि काम करायचं हे मी ठरवलं होतं. आणि अर्थातच जेव्हा संहिता वाचली तेव्हा असं झालं की हे आपल्याचसाठी आहे, हे ताट आपल्यासाठी वाढलंय, आता आपल्याला फक्त जेवायचंय. बस, येत्या 13 जानेवारीला आपला चित्रपट येतोय. काय सांगाल आमच्या दैनिकच्या प्रेक्षकांना? 13 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षागृहामध्ये जाऊनच बघा, चित्रपटगृहामध्ये. याला कारण असं आहे की आधी तर आम्ही फिल्म पाहिलेली होती आणि आम्हाला आवडली फिल्म, आम्ही मज्जा केली, हसलो बिसलो. पण जेव्हा परवाचं स्क्रीनिंग झालं तेव्हा आम्हाला लक्षात आलं की जेव्हा लोक असतात, समूह असतो, तेव्हा हा चित्रपट अधिक चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकतो. त्यामुळे घरी बसून टेलिव्हिजनवरती, OTTवरती जेव्हा तो येईल तेव्हा येईलच असं नाही, मला माहिती नाही, पण तेव्हा त्याच्यानंतर चित्रपट पाहण्यापेक्षा तुमच्या आवडत्या लोकांना सोबत घेऊन जा आणि चित्रपट पहा, तुम्ही अधिक आनंद घेऊ शकाल असं खात्रीने सांगू शकते मी. त्यामुळे 13 जानेवारीला लॉंग विकेंड आहे, खूप सुट्ट्या आहेत, तुमच्या कुटुंबाबरोबर, तुमच्या आवडत्या लोकांबरोबर, तुमच्या जवळच्या लांबच्या कुठल्याही चित्रपटगृहामध्ये जा आणि वाळवी अवश्य पहा. मी खात्रीनं सांगते तुम्हाला मज्जा येईल. आपल्या इथून पुढच्या प्रवासासाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. तुला आणि तुझ्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नक्की वाळवी पहा 13 जानेवारीपासून तुमच्या जवळच्या चित्रपट